नवीन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये रोट्रॅक क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचा चौथा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला. या सोहळ्यात 2019-20 साठी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा रोट्रॅक ॲडव्होकेट तेजल नाईक आणि क्लब सचिव रोट्रॅक जमील व्होरा व त्यांच्या संपूर्ण टीमकडे मावळते अध्यक्ष रोट्रॅक शुमाळ मालपणे यांनी सोपवली. तसेच यावेळेस वर्षाचा पहिला अंक क्षितिज यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या रोटेरियन ॲडव्होकेट शुभांगी झेमसे, विशेष अतिथी रोट्रॅक डिस्ट्रिक्टचे DRR अक्षय मोरे, पुण्याहून डिस्ट्रिक्टचे 5 DRR अर्जुन देव, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर प्रकाश पाटील, सचिव रोटेरियन हितेश राजपूत, RCC रोटेरियन कल्पेश परमार, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री पाटील, सचिव कल्पना नागावकर व इतर रोट्रॅक क्लबचे अध्यक्ष, सभासद, पालक व इतर पाहुणे या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.